गीता भागवत करीति श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। वारकरी संप्रदायात सेवेला फार महत्व, म्हणूनच प्रत्येक जण आपापल्या परीने सेवा करत असतो। सध्या संत ज्ञानेश्वर महाराज यांचा आषाढी वारी पालखी सोहळा सुरू आहे। या सोहळ्यात 2.5 लाखावर भाविक सहभागी आहेत। अशा वेळी या वारकऱ्यांची व्यवस्था करणं हे मोठं आव्हान असतं। त्यांची सेवा करण्यासाठी अनेक सेवेकऱ्यांची आवश्यकता असते। माऊलींच्या सोहळ्यात रथापुढे 2 क्रमांकांची खंडोजी बाबा दिंडीत संजय बबनराव दिकटे हे गेली 25 वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत। त्याप्रमाणे प्रत्येक दिंडीत 5 ते 10 सेवेकरी असतात, जे दिंडी पोहोचण्याआधी पालखी तळ गाठून तेथे राहुट्या उभारणं, जेवण पाणी व्यवस्था आदींची तयारी करून ठेवतात। आमची ही वडिलोपार्जित सेवा आहे। या दिंडीत माझ्याप्रमाणेच आणखी 12 जणही सेवा करतात। 25 वर्षांपासून वारीत सेवा सुरू आहे। आजोबा मला पहिल्यांदा वारीला घेऊन आले तेही सेवा करत असत, तेव्हापासून ही सेवा सुरू आहे। वारकऱ्यांची सेवा करताना खूप आनंद वाटतो। 2 वर्षांनंतर आता पुन्हा सेवा करता येते, याचा खूप आनंद आहे। माझ्यानंतर मुलांना देखील ही सेवा करण्यास सांगत असतो। वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा या हेतूने कार्य सुरू आहे। जोपर्यंत देह आहे तोपर्यंत मीही सेवा करतच राहणार, अशा भावना संजय बबनराव दिकटे यांनी व्यक्त केल्या आहेत। पाऊले चालती पंढरीची वाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज वाल्हे मुकामी आहे। या ठिकाणी आपल्यासोबत सेवेकरी आहेत, जे गेली 25 वर्षापासून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांची सेवा करतात। मी वयाच्या आजोबांच्या बरोबर मी या वारीमध्ये येत होतो। वारी म्हणजे आमच्या घराच्या शेजारी जे खंडोजी बाबा देवस्थान जे आहे हे आमच्या गावकऱ्याचं देवस्थान आहे, आणि याच्यामध्ये माझ्या आजोबांची वारी झाली, त्याच्यानंतर माझ्या वडिलांची वारी झाली, मग माझी वारी आता सुरू झालेली। मला येऊन कमीत कमी आता 25 वर्ष या वारीमध्ये झालेल्या आहेत। आता गेली 25 वर्षापासून आपण ही सेवा करतात, त्याच्या अगोदर आपले वडील आणि त्याच्या अगोदर तुमचे आजोबा ही सेवा करत होते, तर ही सेवा करत आहात तुम्ही, ही सेवा करताना कशाप्रकारे आनंद मिळतो? ही सेवा करताना इतका की आपल्याला आनंद मिळतो की जगापेक्षा आपल्याला आनंद हा वेगळाच असतो। सर्व लोकांमध्ये एकत्र येतात, सगळे वारकरी बंधूंच्या बरोबर मुलाखत होती, सर्वांना जेवण वाढण्यामध्ये एक फार वेगळाच आनंद येतो। त्यांची सेवा करायला म्हणजे की इतकी गंमत आणि मजा की फार म्हणजे फार वेगळीच असते ती। ही आपण एक आपल्या मनापासून आपली देवावरती श्रद्धा आणि प्रेम आहे। या वारीमध्ये जेवढे येतात हे सगळी एक वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येतात, याच्यामध्ये कोणी पैसे वगैरे घेत नाही। अशा प्रकारे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये 3 लाखाहून अधिक भाविक असतात, आणि या भाविकांची राहण्याची जेवणाची व्यवस्था करणं हे खूप मोठं आव्हान असतं। आणि या माऊलींसारखेच प्रत्येक दिंडीमध्ये सेवेकरी असतात, जे पुढे येऊन पालखी सुरू असताना पुढच्या मुकामाच्या ठिकाणी येऊन तिथं राहुट्या ठोकणं, त्यांची जेवणाची व्यवस्था करणं इत्यादी सर्व आदी कामे केली जातात। वारकरी गेल्यानंतर मग त्यांच्या त्या राहुट्या काढणं आणि त्या परत ट्रकमध्ये ठेवून ते ट्रक पुढच्या मुकामाच्या ठिकाणी नेणं अशी सेवा केली जाते। पालखी सोहळ्यातील ही प्रमुख आणि मुख्य सेवा असते। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संपूर्ण अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत तुर्तास। धन्यवाद। प्रीतम पुरीसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, वाल्हे।